पक्षश्रेष्ठी एक पत्र लिहिल्याचं बोललं जातंय, त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय। सत्यजीत तांबे प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय असं सुद्धा या पत्रामध्ये बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे। राजू सोनवणे या संदर्भातले अपडेट देतील। राजू, अमोल, पाहतो आपण सत्यजीत तांबे प्रकरणावरून थेट बाळासाहेब थोरात यांच्यावरती जरी कुठल्या प्रकारचं निशाणा नसला तरी प्रत्यक्षरित्या जो आहे तो काँग्रेस नेत्यांचा निशाणा होता आणि या सगळ्या प्रकरणावरून बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहिलेलं आहे की सत्यजीत तांबे प्रकरणाचा माझा कुठलाही संबंध नसताना मला बदनाम करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। विशेषतः ही नाराजी जी आहे ती नाना पटोले यांच्या संदर्भात केल्याची माहिती समोर आलेली आहे। कालच हे पत्र हायकमांडला लिहिलेलं आहे आणि सत्यजीत तांबे प्रकरणावरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हायकमांडने यावरती निर्णय घ्यावा आणि त्याच्या पलीकडे नाना पटोले यांच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। एवढंच नाही तर विदर्भातल्या काही नेत्यांनी सुद्धा नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। त्यांनी सुद्धा हायकमांडकडे तक्रार केलेली आहे की जे विधान परिषदेमध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे त्याचं पूर्णपणे क्रेडिट जे आहे ते नाना पटोले घेऊ पाहत आहेत अशा प्रकारची तक्रार आहे। बाळासाहेब थोरात यांचं सुद्धा हे पत्र आहे त्यामुळे साहजिकच विदर्भातील नेते असतील किंवा बाळासाहेब थोरात यांच्या तक्रारीचं हायकमांड कशा प्रकारे दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता 2 दिवसानंतर काँग्रेसची बैठक मुंबईत होणार आहे, यामध्ये एच के पाटीलसुद्धा उपस्थित राहणार आहे। या बैठकीमध्ये यावरती सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। जो सत्यजीत तांबे प्रकरणाचा संपूर्णपणे घोळ घातलेला आहे त्यामध्ये नेमकी दोषी कोण आहेत आणि कशामुळे हे सगळं प्रकरण झालं यावरती चर्चा होईल। त्यासोबत हायकमांडसुद्धा यावरती निर्णय घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता हायकमांड काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं राहील। अमोल, राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा।